नमस्कार, बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण शिवरायांचे जीवन आणि त्यांची शिकवण हा निबंध महावाचन चळवळी अंतर्गत बघणार आहोत. हा निबंध अतिशय सोपा व सुंदर आहे, तर चला मग सुरुवात करूयात. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वकालीन सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते होते. शिवाजी महाराजांचे वर्तन न्यायाचे, नीतीचे, पराक्रमाचे, स्वधर्मपरायणतेचे व परधर्म सहिष्णुतेचे होते. राज्यकर्ते म्हणून ते सर्वश्रेष्ठ तर होतेच, पण त्याचबरोबर ते व्यक्ती म्हणून देखील आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठच आहेत. शिवरायांच्या ठाई शौर्य, पराक्रम, युक्तिमत्ता, साहस, स्वाभिमान, उद्यमशीलता, निपक्षपातीपणा, कुशलता, विवेकशीलता, गुणग्राहकता, निर्णयक्षमता, कल्पकता असे विविध गुण, जीवनमूल्ये आणि जीवनकौशल्ये होती. चारित्र्याची उत्तम जडणघडण होण्यासाठी मानवाला या महत्त्वपूर्ण जीवनकौशल्यांची आवश्यकता असते. या जीवनकौशल्यांची शिकवण आपल्याला शिवचरित्रातून मिळते. जागतिक आरोग्य संघटनेने 21व्या शतकातील आव्हानांना तोंड देण्यासाठी 10 जीवनकौशल्ये प्रत्येक व्यक्तीकडे असावी असे सुचवले आहे. ती कौशल्ये आपण शिवचरित्रातून सहज शिकू शकतो. असेच शिवरायांचे एक जीवनकौशल्य पुढच्या प्रसंगावरून दिसून येते. स्वराज्यावर अफजलखानाच्या रूपाने मोठे संकट आले तेव्हा जिजामाता म्हणतात, शिव्वा, या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण स्वाभिमानाने लढा. शिवराय सांगतात, मा साहेब, आमचे काही बरे वाईट झालेच तर तुम्ही गादीवर बसा आणि स्वराज्याला सांभाळा. कठीण प्रसंगातही आई आणि मुलाचे हे भावनिक समायोजन जगावेगळे आहे. जिंकलेले 23 किल्ले तहात दिल्यावरही महाराजांचा दृढ निश्चय ढळला नाही. संधी येताच त्यांनी ते परत जिंकले. उच्च कोटीचे मनोबल शिवरायांच्या ठाई होते. आजच्या तरुणांकडे पुस्तकी शिक्षण आहे, पण जीवन कौशल्यांचा अभाव दिसतो. पुस्तकी शिक्षणाखेरीज विचार कौशल्ये, भावनिक नियमन करण्याची क्षमता, सांघिक काम करण्याची क्षमता, इतरांबाबत समानुभूती, इतरांच्या मताचा, विचाराचा, संस्कृतीचा, धर्माचाही आदर करण्याची जीवनमूल्ये मुलांमध्ये रुजली तरच ते यशस्वी होतील. तरुणांनी शिवजयंती केवळ नाचून नाही तर शिवचरित्र वाचून साजरी करावी ही अपेक्षा. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.